मित्रांनो, एस एम आलोनी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आता येईल एक कुणकेश्वर जत्रेक आणि आज कुणकेश्वर जत्रा. तर आता दुपारच्या वाजले 3 आणि खूप गरम होता, त्यामुळे गॉगल वगैरे लावलं आहे. तर आता कुणकेश्वरची थोडी माहिती घेऊया. कुणकेश्वरची जत्रा म्हणजे 3 वाजतापासून कालपासून काही एवढं फिराक गावला नाही. तर कुणकेश्वरची जत्रा कशा प्रकारे असतात ती आता बघूया. थोडी इकडे आता गाडीची पार्किंग बिर्किंग खेळ असतात, आपण बघूया आणि थोडी माहिती घेऊया. कोण भेटता का बघूया, माहितीगार कोण इथलं की कुणकेश्वरची थोडी माहिती देतील असे. तर तुमका ती पार्किंग दाखवते खेळ ते, यासाठी कणकुणची गाडीची पार्किंग आ इकडे. अजून काही एवढी गर्दी नाही, पण रात्री गर्दी होईल. पार्किंग कणकवली त्यासाठी देणार इकडे असे 3 पार्किंगचे जागा आहेत. त्यासाठी पण सकाळपासून पण एवढी गर्दी नाही, उद्या गर्दी होईल. त्यासाठी टू व्हीलरसाठी आणि यासाठी 4 व्हीलर. आणि आमचे कर्मचारी इथे व्यवस्थित बंदोबस्त, कडक बंदोबस्त करताना चले तर खाली चाललास फन. अगडे जेवणाची नी सगळी सोय आहे, ते तकडे जेवणाची सोय आहे, परत अगडे पोलिसांचा इकडे सोय आहे. एवढ्या लवकर रात्री येतात ना, चल मग. जत्रा आताशी भरता काय कोणी येऊ नाही, रात्री भरतली 8 नंतर. आणि आहे ना, बघितलं असतं अप्रतिम सौंदर्य वाटतं, स्वर्गात येण्यासारखं वाटतं कुणकेश्वरात. समोर बघा तुम्ही कुणकेश्वर समुद्र आणि मस्तच वाटतं. समोर मस्त पैकी नारळाची झाड मस्त वाटत बघू. आता अशी गर्दी होता ना, खाज्याचा ना. खाज्याचा वाज भारी येता. हॉटेल वाटत मस्तपैकी सजवलं मी. तर जवळपास आता आम्ही कुणकेश्वर मंदिराच्या थळीला समोरच. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात होता. क्लिअरिटी भारी वाटत मस्त वाटत ना. गर्दी एवढ्यात ना म्हणा, ड्युटी व्यवस्थित बजावा. जिथून आम्ही गाडी सोडतो तिथे जाऊ पार्किंगला, खाजगी पार्किंग. चल गणपतीची मूर्ती छान आहे ना, मी गणपतीची मूर्ती खूप आवडली. आणि ह्या वाटतं नवीनच केलं मी यंदाच एचिराचा. आता मी कुणकेश्वरच्या मंदिराच्या परिसरात दिला. ह्या कुणकेश्वर जुना मंदिर, त्या साईडला बघितलं तर पूर्ण रांगा दर्शन घेण्यासाठी.
आणि यासाठी बाहेर जाणार तुम्हाला. दर्शन करू लाईन कुठून चालू आहे बाहेरून सगळी रांगेत दर्शनासाठी. चला 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 मैना पहिला तर मस्तच वाटता निसर्गरम्य वातावरण कुंकेश्वराचा. अजून भाविकांची गर्दी नाही. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळ झाले म्हणजे रात्र झाले, रात्रीचे आता 10 वाजले आहेत आणि मी मागासपासून सकाळपासून जयंका शोधत होते की कुंकेश्वरच्या मंदिराची माहिती घेऊसाठी ज्या काकांनी सांगितलेले ते जेव गेलेले आणि ते दमल्यामुळे म्हणजे ते पण ड्युटी करत होते त्यामुळे ते आता रात्री इले ते आमका भेटले ते थोडी काहीतरी माहिती देतील. रात्रीचा जो व्हिडिओ करूचा होतो सॉरी सकाळचा जो व्हिडिओ करूचा होतो भेटलो नाही ड्युटीक, तर म्हटलं आता रात्रीचा तरी व्हिडिओ करूया, काकांकडनं थोडी माहिती घेऊया. तर काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. अशोक तुळाजी गावकर. हां अशोक तुळाजी गावकर. तुम्ही इथे किती वर्ष या क्षेत्रात कुणकेश्वर? 69-70 वर्ष झाली तुम्हाला. ठीक आहे, मग मला थोडी कुणकेश्वर बद्दल माहिती सांगा ना, ते मंदिर कधी स्थापन झालं? 1947 ला एका मुसलमानाचं जहाज पडाव जात होत आणि ते बुडत होत तेव्हा तिथे गायी अशी बत्ती लखलखलखत झाली आणि तिथे शंकराचं रूप आलं आणि तिथे गायी होती त्याचं दूध वासरू खात होतं म्हणून तिथे लाईट काय पेटते म्हणून बघितली. मग त्या याने सांगितलं माझं पडाव जर तिथपर्यंत गेलं तर मी या शंकराचं देऊळ एका रात्रीत बांधले. पाच पांडवाने बांधले. पाच पांडवाने त्यापासून ते मंदिर बांधलं बरोबर ना? तर त्याचा असा उद्रेक कधी झाला, वाढ कधी झाला? वाढ तर आता काय महाशिवरात्र वगैरे श्रावण असं हे झालेलं आणि तीर्थक्षेत्र समुद्रामुळे. हा म्हणजे ते बोट बुडणे म्हणून नवस केलेलं होतं आणि त्याने ते समाधी तिथे घेतलेली आहे. जुनं बघा देऊळ आहे. हा कोणी समाधी घेतली? मुसलमान. मुसलमान मुसलमान पडावा त्याचा बुडत होता मग त्याने तिथे नवस केला. नवस केला ती बत्ती लखलखली ना कुंकेश्वर. हे अशी काही जी माहिती आहे ना ती लोकांपर्यंत अजून माहिती नाही, त्यासाठी मी तुम्हाला विचारलं कारण जे ती आता तुम्ही जी माहिती सांगितली ती मला पण माहिती नव्हती. पुस्तकामध्ये आहे. पुस्तकामध्ये आहे ना नक्की अशी पुस्तक माहिती, पण कसं म्हणतात पुस्तकात मध्ये लोक वाचत नाही. बरोबर. या यात्रेला किती वर्ष आली? आता बरीच वर्ष झाली. बरे तुमच्या अंदाजे म्हणजे माझा आता 70 वर्ष वय झाला. 70 वर्ष यात्रा. यापूर्वी पण यात्रा होती आमकास यात्रेला यायची पण त्यावेळी एवढी गर्दी असायची काय? आता गर्दी या वर्षी एवढी केव्हा?
यावर्षी एवढी म्हणजे यावर्षी गर्दी जास्त आहे बघताय मी मागासपासून हे बघा तुम्ही बघताय कोरोनामुळे नाही होती ना हा हा तुम्ही बघताय मित्रांनो की इथे गर्दी खूप आहे कारण सकाळी गर्दी नव्हती आणि आता अचानक पब्लिक इथे गाड्या लावायला माणसांना उभं राहायला पण वाव नाही इथे इथे फक्त गाड्यांच्या पार्किंग मध्ये उभं आहे आणि इथे साधारणपणे तुमची किती माणसं काम करतायत माझी 53 कर्मचारी तुमचे काम करतात गाडीचे पार्किंग वर्किंग व्यवस्थितरित्या सांभाळतात सकाळपासून मी बघतोय ठीक आहे तर काका धन्यवाद तुम्ही या थोडक्यात आणि समजून सांगितल्याबद्दल थोडी माहिती दिल्याबद्दल तर तुम्ही ऐकलात काकांनी कुणकेश्वर बद्दल छान अशी माहिती दिली थोडक्यात का होईना पण छान अशी माहिती दिली त्यांना मी दुपारपासून सांगत होतो पण ते दुपारी आले नाहीत कारण त्यांची वयस्कर असल्यामुळे जरा तब्येत बिघडली आणि उन्हात ऊन त्यांना सहन झालं नाही म्हणून ते आता रात्री आलेत आणि त्यामुळे त्यांना नीट अशी सांगता पण आली नाही माहिती कारण इथे गाडीचे पार्किंग तिथे काम करतात ते पार्किंग चालू असताना पण मी त्यांचा त्यांना माहिती विचारली आणि त्यांना ते चालू असताना पण त्यांनी वेळात वेळ घडून मला थोडक्यात का असताना पण माहिती दिली चला तर आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने कारण सकाळचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की सकाळी कसं दिसतं पण आता बघायचं जत्रा सकाळची कशी दिसते तर आता रात्रीची जत्रा कशी दिसते ते आपण बघूया चला तर राजेंद्र सखाराम जोशी यान सुरू एक हजार रुपये विजय बाळकृष्ण गोळकर यान सुरू 500 रुपये धन्यवाद तर सकाळचं वातावरण वेगळा होता आता रात्रीचा खूप गर्दी आहे काय खाजा घेतात कसा खाजा खाजा कसा खाजा कसा हो 50 रुपये पाव किती घेतलं 2 घेतलं तर नाव काय भाऊ तुझा हा तर प्रसाद मगाशी माझ्यासोबत ड्युटी होतो डे साठी तर आता झोपाक चाललो खाजा घेतला घे घे तसं मी पुढे आलोय नाव काय खाजावलाचा मालवणी स्पेशल खाजा आवळे बंधू गाडेगावकर स्पेशल मालवणी खाजा भारी सजवल्याने आणि गर्दी एवढी आहे की माझा मोबाईल पण काढू गाव ना मगाशी खूप गर्दी आता थोडा बरा वाटता गर्दीत ना भारी लेवलची याच सकाळी कसा वाटत होता आणि रात्री लाइटिंग लावल्यावर किती भारी वाटतं बघा तर काय घेतलात तुम्ही सुशांत काय घेतलात अरे थांबचन चला वरती समुद्रात जशी गाडी का पार्किंग लागली तशी माणसां का पण पार्किंग माणसां का पण पार्किंग लागली मित्रांनो समुद्राकडे जाण्याचा मार्ग आला हे गर्दी बघा किती या मी कसं होईल माझा माका माहिती एवढी गर्दी भरली आहे तुफान गर्दी आहे एकदम चला आपण इला कशी तरी बाहेर तर मंदिराच्या समुद्र किनाऱ्याच्या भागात आता इलय मी आणि इलय तर आहे पण गर्दीचा म्हणजे गर्दी खाय नाही अशी नायाचा तिकडे माणसाच माणसा आणि समुद्र किनाऱ्याचा भाग पण गर्दीचा
आणि मंदिर पण छान दिसतात. तर आता आम्ही समुद्र किनारे जाऊया, तेव्हाच बघूया कोण कोण ओळखीची भेटतात की नाही. गौंट पण एक इकडे पण एक इले इले तर उंट दिसतोय. समुद्रात भरती इली ना आता. तर मित्रांनो आता समुद्रात भरती इली आणि आता कोणा कुत्रा देत नाही पाणी. किती वाजता येतो रे पाण्याचा आज? नाही ना, तर आज पाण्यात जाऊ तर कोणाक देणार नाही. हे त्यांचं ते माणसं ठेवले त्यांनी, तर ते कोणाक पुढे जाऊ देत नाही. आज भरती असल्यामुळे पाणी इतका कधी येतात. माका वाटला आई येऊन थंडी लागत, अधिक गरम होऊ लागला माका. माझे असंच उभं राहिले आणि अचानक पाणी आलं, माझ्या पुठ्ठ्यात दूर गेला पूर्णपणे. लक्षच नाही असं पाणी उभं येतं, मस्त वाटतं. सुशांत आहे समुद्र किनाऱ्यावर बुटीक लागला, तर तुला कसं वाटतं? पहिल्यांदाच करत होती ना? नाही, झाली तो 2-3 वर्ष झाली आहे. ते नाही आली ड्युटी किनाऱ्यावरची समुद्र किनारा गेला होती पहिली आहे. मग माझं नाही मग कसं काय माणसांच्या पाण्यानंतर कोण द्यायचं? माणसांना आता जी गर्दी चालू आहे, पहाटे चालू होणार. म्हणजे पहाटे रंगा दिसला पहाटे ती गर्दी जरा कमी होणार. पाणी त्यांना उतरू भरती कमी झाल्या उतरायला त्यांना पाण्यात. तू करतो का आठवण घे सकाळी आपण कोरिया वाटेल मी पण येतो नाही. चल तसं फिरते माझ्यासोबत ओळखीचा कोण नरसाय सांगितलं नरसायने झोपले. चला बाय बाय. ते आहे सर तुटी बघा समुद्र किनार आणि या समुद्र किनार भारी वाटतं एकदम गार. अगं एवढं उजेड नाही पडत हा आणि माझ्यासोबत पण कोण नाही, कारण एवढ्या गर्दीत कोण ओळखीचा पण गाव ना माका. त्याच्यावर सिगरेट मारले बहुत चुरती होता है ठंड असतात. थंड एकदम वापस येत थंड बरं लागता. काय ना कॅडबरी आणि वया धूर कसं होता पडतो आणि वया किती रुपये जीप घेतो जीप या होता माईक आहे माझ्या आम्ही बोलू शकतो तर तुझ्या बरोबर जरा सांगू शकतो गर्दी जरा गुरु वाटतं भावावर असतो त्यामुळे बोलत नाही असं. चेतन तुला असं वाटतं पब्लिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरपूर आहे
आणि वरना येईल तर मग येऊ का वरना. आता विचार पडला जाऊ की नको वरती, खरंच गर्दी कमी झाल्याशिवाय. अरे बघा हे भाऊ आकडे बघ भाऊ का तिला तेजस आणि या तेजस खास मुंबईवर ऐका ऐका लहान मुलांसाठी मस्तपैकी घसरून त्यांनी गेलेली आहे. गर्दीत कोणाच स्वतःला मुश्किलच होता. शेवटी हेमंत भेटलो आणि नीतू सगळे पुढे चलतात. किती वाजता येईल असून तर सव्वा बारा किलो सव्वा बारा पावणे 10 वाजता पहिल्या गर्दी किती होती काय खूप गर्दी आहे. मग ह्याच्यात कोण कोणाक शोधतल त्यामुळे कोण दिसत मी गप एक तास तिकडे बसत होते इथे. तर नीतू आणि पुढे तेव्हा चलतात नीतू शुभम आणि योगेश हे सगळे पुढे चलतात आणि एवढं गर्दीत कोणाक शोधणं मुश्किलच होता. व्हिडिओ मध्ये बोल पण बोल पण माझा वरती जातो म्हणजे तू गावत नाही म्हणा तू खरी गेलो खाली गेलो असं तर आमचं बरं शोधू नको रे शिवा राणे चल जाऊया. नंबर कोणतो असेल फोन लागायचा म्हणजे माका पण काय शिवा राणे खाय गेला तो गावत नाही आता काय अनाऊन्स करून आता तरी जाता जातय मी तो सर ते म्हणतात फिरतोय माका चुकांदे नको मी चुकांदे नको म्हणजे आणि दर्शन ते खूप ड्रायंग लागल्या वरती शिवासाठी गेलोय मी म्हणतो आणि हे कोणतरी आमच्या गावचे ओळखीचे दिसतात काय रे आमचं माझं नाव रोशन करू गेलो असं मानवून हे बोल आहे किती ही वैतागली हे रोहने आकडे बघ ना हरकूच सगळे आमच्याकडचे बघूया कोण कोणाकडचे मी नाही खाणार तू पैसे दे पैसे दे व्हिडिओ निकल रे यूट्यूब पे व्हिडिओ चालू आहे मार हे रोहित भाई आहे रोहित भाई इसको अच्छा इच्छा अच्छा बने के दे काय काय हुआ मेला कलर हुआ का हुआ 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 तो चुकान टाकीत आणि परत लाल करी आता काय येऊ देऊ नको देतला धन्या लक्ष देव चुकान दुसरं कलर टाकीत बघतो थोडा तुम्ही बरं सगळे अकाच्या राईनीच गावले होते.
यो होता केवढा मोठा तलाव नाही आता तलाव नाही आता केवढा मोठा पलीकडचा दिसा लेवल टू लेवल हाक मारा ना खै कित्ता का दिसा सगळे हक्क्या जागा लियाकच आहे लाखो का फक्त तसं पसर लागो नाही राजा नगरीचा बघ कळलं का न्या घोड्यावर बसता का न्या ए नितू ए नितू येणार चल अरे तकांना बघितला तकांना चला ना अकांना घरा का जात अकांना दिलास ना अकांना जाऊ फिर अकडे ब्लॉक कमी आहे मी काय म्हणत आहे आता देव कुठे जाणार आता नारिंगला 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 म्हणजे रात्री खाण्यात एकटा आहे ना आपल्या आपल्या शाळेच्या मध्ये चौथा दिवस बाहेर पडले चार दिवस झाले बाहेर पडल्यात चला किती आहे ना किती लांब नारिंगे काय हो एक आमची देशाला येते 10 किलोमीटर हे आता नाव नांगोळ करून चालले ना माझा याच्यानंतर सगळे गाव मसुराचे देव पण हे सगळे देव एकत्र येतात 10 काम आहेत 10 काम आणि यांचा झाल्यानंतर मसुरा मग त्यांना म्हणजे स्थायी हो एकूण किती गावचे येतात का का एकूण किती गावचे येतात आणि आईले स्थायिक आता आहेच हे फक्त आंघोळ करून जातात मग आता हे स्थायिक किती वाजता होणार तिकडे मस्त हे देव आता किती म्हणजे कधी येले आहे 27 तारीखला मग म्हणजे किती किती ठिकाणांचे देव येतात तिकडे प्रत्येक ठिकाणी कोणी येतात मग आता प्रत्येक जण आपापल्या जागी जाणार आंघोळ करून मग 4 दिवस ते आहेच होते दोन ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वस्ती वस्ती पण साधारण किती वर्ष आहे चालू दहा बारा वर्षाने एकदा म्हणजे दरवर्षी नाही पुढच्या वर्षी असं हे होत म्हणजे देव सांगण्यावर देवा म्हणजे देव भेट कधी घेणार त्याच्यावर त्या मी आता सगळे आपापल्या मंदिरात जाणार आपापल्या जागेवर स्थायिक होणार एकाच ठिकाणी किती खांब ते पावनाई मंदिर किती लांब आहे ना 1 किलोमीटर आहे ना की 40 किलोमीटर आहे ना